इतना दबा दफल का बढ़ती कम ऑन डीजे धन्यवाद डीजे चांगलं संगीत मात्र वाजवलं जातंय प्रेक्षकांच्या मन जिंकले जात आहेत त्या रोनी साऊंड अगदी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला जातो आहे याचं सर्वस्व मात्र रोनी डीजे धन्यवाद अगदी बघायला गेला तर षडक मात्र संपलं जात आहे 17 धावा दा फलकावरती मात्र लागल्या जात आहे परंतु गोलंदाजी मायाकला सज्ज गोलंदाज मात्र तयार एक अनोखा गोलंदाज अगदी नेरल वॉरियर्स संघाचा गोलंदाज मात्र टू एंडचा वापरला जातो आहे विश्व बोराडे या गोलंदाजाकडे देखील क्षमता जी कॅपॅसिटी आहे परंतु आत्मविश्वासानं प्रॅक्टिस मेक पॅन परफेक्ट ना जे उत्तर देतोय आपल्या घरेलू मैदानावरती कसा खेळ करतो आहे या सागर लदगे अगदी मास्टर माइंड वडवलीकरांचा तो स्ट्रायकर एंडवरती आहे तब्बल मात्र 17 धावा मात्र कोरले जात आहे त्याच्या फलितना 6 चेंडू फेस करत असताना 17 धावा 17 वरती मात्र कुणाला खतरा येणार पाहू शकतो आपण जमिनीतला प्रहार चढवला गेलाय अतिशय मात्र टॅलेंटेड फटका म्हणावा लागेल परंतु व्हॉट अ टायमिंग शॉट अगदी चौकार धन्यवाद डीज अगदी 21 धावा न फलकावरती पत्र लागल्या जात आहेत कारण घरेलू मैदानावरती खेळत असलेला मात्र सागर लदगे चांगलीशी बॅटिंग त्याच्या माध्यमातून वाकसकरांना भेटली जाते एका साईडला जे हनुमान वाकस तर दुसरीकडे मात्र नेरल वॉरियर्स असा सामना रंगला जातो आहे कारण फील्डमध्ये व्यूह रचना आखली जाते आहे समोर मात्र मोठा फलंदाज सागर लदगे शॉर्ट पिच चेंडू होता या चेंडूवरती मात्र चौकार किंवा षटकार येणं गरजेचं होतं परंतु हात खुले करून देत नाहीये विश्व बोराडेला माहित आहे त्याच्या बॅटच्या झोनमध्ये चेंडू आला की चौकार आणि षटकार याची आतिषबाजी होऊ शकते परंतु त्यांना अगदी चेंडूला कोणत्याही ऍक्शन दिली नाही शफल झाले होते परंतु फ्रंट फुटला गेले आणि बॅक फुट वरती आले नंतर चेंडू गोळीच्या वेगाने चौकार 4 धावा सागर लदगे ब्रँड मैदानाच्या आतमध्ये धन्यवाद चौकार महत्वपूर्ण अगदी जे हनुमान संघाच्या मात्र आशा कोमजलेल्या होत्या कारण बघायला गेलं तर भूषण बोरी सारखा फलंदाज आणि नितेश बोरी सारखा फलंदाज मात्र बाद झालाय परंतु एके हाती किल्ला लढवण्याचं काम हा सागर लदगे करताना दिसतो आहे अगदी विश्व बोराडेच्या संवेद परंतु कार्पेटच्या सहाय्याने चेंडूवरती सुहितनं दोरावला जातो त्याचप्रमाणे चेंडू गोळीच्या वेगाने चौकार 4 धावा धन्यवाद डीज 29 धावा अगदी बघायला गेला तर सर्व बॉल माने सर्व चेंडू आणि फेस करत असताना स्वतःच्या कमाईवरती आणि घरेलू मैदानावरती 29 धावांची भारदार खेळी केली आहे वाकसकरांचा भविष्यताने उज्ज्वल केलाय यावेळी मात्र ब्लॅक स्क्रीनच्या समोर मात्र चेंडू येताना दिसतोय चलबिचल होत्या परंतु कॉल गरजेचा असतो तो कॉल देण्यात आला एक धाव भेटली जाते एका धावेच्या मदतीनं 28 धावा धाव फलकावरती 30 धावा मात्र लागल्या जात आहेत टीमचा स्कोर कार्ड 5 चेंडूच्या सहाय्यानं अगदी 30 धावा धाव फलकावरती मात्र लागल्या जात आहेत धन्यवाद अगदी बघायला गेलं तर चांगलीशी बॅटिंग ऑर्डर सागर लदगेच्या माध्यमातून लागली जाते मास्टर माइंड अगदी घरेलू मैदानावरती चांगलासा परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून लागला जातो आहे आता क्रॉस झालेत अगदी बघायला गेला तर शफल होऊन मारण्याचा प्रयत्नात होता परंतु निर्धाव चेंडूची झाली सांगता षटक क्रमांक मात्र 2 संपलाय आणि 10 फलक मात्र पोहोचलं जात आहे त्या तीच्या घरात कमॉन डीज आहे
वैभव इन द मिक्स. धन्यवाद डीज. चांगलंस मात्र संगीत तुमच्यापर्यंत मात्र ऐकवलं जातं. द फलक मात्र तिच्या घरात अगदी संघ मालकांना देखील अशा अजून ठेवल्यात. या सागर लदगे या फलंदाजांना स्ट्रायकर एंडवरती सागर आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती बघायला गेला तर अनिल सारखा फलंदाज आहे. तो नॉन स्ट्रायकर एंडवरती आहे परंतु गोलंदाजी मायकला सज्ज गोलंदाज मात्र तयार झाला. एक नौखा गोलंदाज परंतु वैयक्तिक मात्र धावेवरती चांगल्याशा धावेवरती मात्र खेळताना दिसतोय. सागर लदगे बघायला गेला तर पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला. पहिला चेंडू फेस करत असताना वीरेंद्र सेवकची निश्चितपणे आठवण करून दिली. तर गोलंदाज मात्र जीवन ज्या अगदी गेलेला मात्र जीव आहे त्या जीवनला मात्र आत्मा देऊन त्याला संपुष्टात करावा लागेल. परंतु तयार झालाय मात्र जीवन हा गोलंदाज. सागर लदगे अतिशय मात्र परफॉर्मन्स दाखवताना दिसतोय. आपल्या घरेलू मैदानावरती व्यूहरचना मात्र आखली या फलंदाजीच्या दरम्यान. यावर ब्लॉक होलचा चेंडू टाकला होता फलंदाजाच्या दरम्यान. चित्याच्या चप्पल गिरीनं हरणाच्या वेगानं घोड्याच्या टापानं मात्र एक धाव कम्प्लीट झाली आहे. एका धाव्याच्या मदतीनं 31 धावा. धाव फलकावरती एक चेंडूच्या सहानं चांगलीशी गोलंदाजी जीवनच्या माध्यमातून मात्र लागली जाते. जीवन देखील गोलंदाज फारसा चांगला गोलंदाज युवा अनुभव या गोलंदाजाच्या माध्यमातून नक्कीच पाहिला असेल तुम्ही. अगदी कोलिवलीच्या मैदानावरती ज्यानं चांगली गोलंदाजी केली आहे तलवडी संघाकडून हा बिलॉंग करताना दिसतो. चांगला बॅट्समन ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू देखील आहे. कर्जत तालुक्यातला बातबगार गोलंदाजाची याची वर्णी लागली जाते. परंतु स्ट्रायकर एंडवरती स्ट्राईक रोटेट झाल्यानं अनिल आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती सागर लदगे चांगलासा परफॉर्मन्स त्याच्या भारतातून मात्र भेटला जातो आहे. आपल्या संघ मालकाला अगदी फुलवलं जातं आहे याच्या माध्यमातून. वाकसकरांना देखील फुलवलं जातं आहे प्रेक्षकांना. गोलंदाजीचा अगदी कस लागला गेलाय. फंबल पाहायला मिळालाय पहिल्या षटकानंतर. अगदी तिसऱ्या षटकानंतर जे फेटाळून लावलं फंबलला. परंतु जीवनची गोलंदाजी एक चांगली वृत्तीपत्र गोलंदाजी पाहू शकता. सागरला अगदी ब्लॉक होलचा चेंडूचा मारा केला. आता निर्धाव चेंडूचा मारा करतोय. जेव्हा तो क्रॉस झाले होते बॅकफूटला गेले होते परंतु एक धाव त्या ठिकाणी भेटेल. एका धावेच्या मदतीनं सिली मिडॉनच्या दिशेत चेंडू भिरकावला जातोय ट्रॅव्हल केला जातोय. एक धाव कम्प्लीट झाली. एका धावेच्या मदतीनं टीमचा स्कोअर कार्ड पोहोचला 32 धावेवरती. फारसा फंबल आहे आणि त्या फंबलला मात्र फेटाळून लावलं या जीवन या गोलंदाजानं. कम बॅक पाहू शकता कारण व्यू रचना मात्र आखली गेली आहे. लेफ्ट हँड आणि राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये असल्यामुळे फील्डमध्ये बार बार मात्र व्यू रचना होत राहतील. स्ट्रायकर एंडवरती सागर लदगे यावेळी मात्र काही पे गा और काही पे निशाणा अशी रचना होती. परंतु एक धाव त्या ठिकाणी भेटेल. एका धावेच्या महत्वानं अगदी अलंकाप्रमाणे मोजली जाणारी एक धाव त्याचप्रमाणे एक धाव घेतली जाते. एका धावेच्या मदतीनं टीमचा स्कोअर कार्ड अगदी 33 धावेवरती येऊन टेपला. गणेश सरावर सांगतायत की 33 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. चांगलीशी गोलंदाजी जो फंबल होता दोन षटकांच्या अंती. परंतु तिसऱ्या षटकाला मात्र फंबलला अगदी माघारी धाडलं गेलाय कारण सागर लदगे अतिशय मात्र फार मत असलेला फलंदाज आहे. तो नॉन स्ट्रायकर एंडवरती आणि स्ट्रायकर एंडवरती वाकसकरांचा हिरा अनिल. उलटॉस प्रतीचा चेंडू कसं टेनिस क्रिकेटमध्ये उलटॉस असला तर आला नाही. स्क्वेअर लेग रिझनच्या डोक्यापासून लॉंग लेगला भेदून जाईल हा षटकार. धन्यवाद. षटकार लगावला जातो. या षटकारानं मात्र गेलेला फंबल ते मात्र परत प्रेशर मात्र आणले जात आहे ज्या टीम वरती. बघायला गेल्या तर नेरल वॉरियर्स संघानं देखील अपेक्षापेक्षा चांगली कामगिरी केली होती. या जीवनच्या गोलंदाजीवरतीच अगदी चेंडूवरती मात्र वार करायला सुरुवात केली आहे. तर बघायला गेलं तर सी सिद्धी 11 आणि नाईट रायडर्स या दोन्ही टीमचा मात्र कॅप्टन नाणेफेकीसाठी यायचं आहे. परंतु गोलंदाज मात्र पुनश्च तयार झाला जीवन. या वेळी मात्र कार्पेटच्या साईड आणि वायडिश लॉंगॉनला चेंडू जाईल. परंतु एकदा होते त्या भेटली जाते. चांगलं कलेक्ट करण्यात यश आलाय. त्या ठिकाणी विश्व बोराडेचं बॅकअप बघा. इतकं चांगलं क्षेत्ररक्षक देखील चांगल्या प्रकारे करतो आहे. षटक क्रमांक मात्र
तीन संपले जात आहे, 40 धावा धा फलकावरती लागले जात आहे. तत्पूर्वी मात्र डीजे कर्जत तालुक्यात वडवली गावात जल्लोषी क्रिकेट सामन्यांचा, जल्लोषी क्रिकेट सामन्यांचा ठेवलाई आमदार चषक मानाचा, ठेवलाई आमदार चषक मानाचा, ठेवलाई आमदार चषक मानाचा. धन्यवाद डीज, चांगल्या प्रकारे तुमचं देखील काम, सहकार्य देखील चांगलं आहे. दोन्ही टेक्निकल टीम असेल, टेनिस क्रिकेट डॉट इन ची गौरव सावंत अर्थिताची टेक्निकल टीम सहकार्य असेल, तुमचं देखील सहजी स्वागत. अर्थात रॉनी साऊंड टेक्निकल टीम, तुमचं देखील सहज स्वागत. नितीन मंडप डेकोरेट, तुमचं देखील सहज स्वागत. बोलूया मॅचकडे. जो सागर लदगेचा फॉर्म आणि अनिल चा फॉर्म मात्र मैदानाच्या आतमध्ये, एक मात्र ब्रह्मास्त्राला वापर करावा लागेल, अगदी वाघाला मात्र शांत करावा लागेल. परंतु स्ट्रायकर एंडवरती मात्र अनिल, नॉन स्ट्रायकर एंडवरती सागर लदगे या घरेलू मैदानावरती चांगलासा मात्र परफॉर्मन्स देताना दिसतो आहे. या संघ मालकांसाठी वाकस टीम आणि नेरल टीम एकमेकांशी मस्त दोन हात वर करून मात्र झुंजत आहेत. बघायला गेलं तर नवनवीन तारे या मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसत आहेत. यावर तर शॉर्ट पिच चेंडू होता, भिरकावून लावला गेला आहे काऊ कॉर्नरच्या दिशेत. एक धाव तहसरित्या मात्र भेटली जाते. एका धाव्याच्या मदतीनं सागर लदगे स्ट्रायकर एंडवरती आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती बघायला गेलं तर अनिल या वाकसकरांना मात्र दोन्ही फलंदाजांवरती आशा असेल. निराशेवर मात्र कामगिरी केली आहे भूषण भोईर आणि नितेश भोईरना. ब्लॅक स्क्रीनच्या मात्र एंडनं जो राष्ट्रवादीचा भगवा राष्ट्रवादीचा झेंडा फडफड करतोय, त्या एंडनं मात्र मारा करताना दिसतोय हा विश्व बोराडे. चांगलीशी गोलंदाजी आहे, गोलंदाजी बघायला गेली तर चांगलासा पेस आहे. या गोलंदाजावरती नियंत्रण आहे, टप्पे चांगले आहेत या गोलंदाजाचे. परंतु समोर मात्र मोठा फलंदाज आहे, लेदर क्रिकेटचा फारसा अनुभव. आणि सागर लदगे बघायला गेला तर या मैदानाचा राजा आहे, अगदी या घरेलू मैदानावरती फटकेबाजी व्यवस्थित करतो तो मात्र फलंदाज तयार झाला आहे. यावेळी मात्र सहजरित्या चेंडूवरती ॲक्शन नाही घेतली आहे. चेंडूला अद्भुत नजरेनं पाहत असलेला सागर लदगे, परंतु विश्व बोराड्याची चांगली गोलंदाजी, गोलंदाज वेगावरती मात्र स्वार झाला आहे. अगदी वेगावरती मात्र नियंत्रण, दोन चेंडूच्या सहानं तब्बल धावफलक मात्र पोहोचलं जात आहे. तर 41 धावेवरती यावेळी मात्र क्रॉस होण्याचा प्रयत्न आहे, परंतु सहजरित्या भिडकावून देण्याचा देखील प्रयत्न होता. बॅकफूटवरती गेले होते, टायमिंग मात्र जुलवता आले नाही. बॅक टू बॅक मात्र दोन निर्धाव झेंडूंची फेकी केली विश्व बोराडे या गोलंदाजानं. बघायला गेलं तर षटक क्रमांक मात्र दुसरं फेकलं जात आहे. चांगले गोलंदाजी त्याच्या भात्यातून शिवशक्ती कडाव संघाचा हा चांगलासा गोलंदाज फलंदाज देखील अष्टपैलू खेळाडू आहे. पुढे ससवून येण्याचा प्रयत्नात, परंतु कार्पेटचे स्थान अगदी बुलेट ऑफ द स्पीड चेंडू चार धावे करता ही चुकी मात्र महागडी. धन्यवाद डीज, अखेला पावते आणि नवसाला धावते ते मात्र एकवीरा माऊली. त्याचं मात्र संगीत वाजवलं जातं. विशु बोराडेचा मात्र पुढचा चेंडू, यावेळी आता शॉर्ट पिच होता परंतु तीच तीन. यावेळी मात्र आमच्या समालोचन कक्षाला अगदी मुजरा करून चेंडू मात्र चौकार निघून जातो. चार धावा मात्र येथील बाईच्या स्वरूपात असतील. चार धावा येतील, या चार धाव्याच्या मदतीनं अगदी प्लस पॉईंट मात्र भेटला जातो आहे. एक टर्निंग पॉईंट मॅचमध्ये, टर्निंग पॉईंट हाच घडू शकेल की हा चौकार, कारण यष्टीरक्षकाला देखील चकून चेंडू मात्र निघला जातो आहे. स्कोरचा मात्र 49 धावा धा फलकावरती लागल्या गेल्या दोन गडी बाद असताना. यावेळी मात्र पंचांकडे थोडीशी हलकीशी दाद मागितली होती विश्व बोराडे, परंतु या दादमध्ये अगदी उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी आहे. षटक क्रमांक मात्र चौथा संपलं जात आहे, धावफलक मात्र पोहोचलं जात आहे.
पन्नास धावे वरती आहे, पन्नास प्लसचा मात्र विचार करायला लागेल जे हनुमान वाकस संघाला. आता डीजे मास्टर ठेवलाई आमदार चषक मानाचा धन्यवाद डीज मास्टर. अगदी पन्नास धावा त्या फलकावरती पत्र लागले जात आहेत, 50 रन्स पत्र क्रॉस करायचे आहेत. हनुमान वाकस संघाला हे नवीन उमेद घेऊन अगदी कर्जत प्रीमियर लीगची मात्र आजचा लॉर्ड्स आहे. ज्या कर्जत प्रीमियर लीगचे उमेद नवीन घेऊन मात्र त्याच प्रकारे मात्र सामना रंगताना दिसतोय. असं वाटलं होतं की हायलाईट पाहतोय की काय. बघायला गेल्या तर आमच्या सव्वेत मात्र गौरव सावंतजी जोडले होते कर्जत प्रीमियर लीग मध्ये, परंतु वलवा मॅच कडे अगदी बघायला गेला तर सागर लदगे स्ट्रायकर एंड वरती यावेळी मात्र टायमिंग जुळवता आला नाहीये. फलंदाज देखील मात्र चकताना दिसतोय, गोलंदाज देखील फारसे मात्र चांगल्या प्रकारे गोलंदाजी करत नाहीयेत. सागर लदगेच्या झोन मध्ये चेंडू चौकार किंवा षटकार पाहायला मिळतील प्रेक्षकांना, हीच मात्र अपेक्षा असेल. नवरा मरो की नवरी मरो, प्रेक्षकांना मात्र जेवण भेटल्याची गरज असते. त्याचप्रकारे मात्र काम चालू आहे, कारण सागर लदगे स्ट्रायकर एंडवरती आहे. यावेळेस बॅटमधनं आलेला हा हे महत्वाचे टर्निंग पॉईंट, कारण दोघा तिसरा सगळं काही विसरायला लागेल, परंतु चांगलीशी बॅटिंग ऑर्डर आहे. बघायला गेल्या तर अजूनपर्यंत पंच धावा किती तर सहा धावा मात्र असतील, तर सहा धावा असतील कारण दोन पलून काढल्या आणि बाईच्या ओव्हर थ्रो मुळे एक चौकार आला. तर नक्कीच टोटल मात्र सहा धावा मात्र गुंडलेकर सर आमच्या पर्यंत मात्र जोडली जाईल सहा धाव, परंतु 56 धावा धाव फलकावरती मात्र लागले जातील. प्लस पॉईंट मात्र बघायला गेला तर चांगल्या पद्धतीने होताना दिसतो आहे. तर नक्कीच पाच धावा असतील, स्ट्रायकर एंड वरती मध्ये सागर लदगे चांगल्या प्रकारे मात्र बॅटिंग करताना दिसतोय. आपल्या संघ मालकांना देखील खुश करण्याचा प्रयत्न याच्या फळीतना मात्र येताना दिसतोय, परंतु गोलंदाजी मायकला सज्ज. गोलंदाज जेव्हा टॅप करायचा होता भाऊ राठोड, गोलंदाजी मायकला सज्ज मोचावाडी संघाचा बिलॉंग करताना दिसतोय. आता आपल्या संघासाठी मात्र बिलॉंग करताना दिसतोय. नेराल वॉरियर्स या संघाकडे फारशा मात्र आशा आहेत. मोठा फटका ब्लॅक स्क्रीनच्या डोक्यावरसून लगावलेला फटका जाईल सीमारेखा पार. ब्रँड मात्र मैदानात सागर लदगेचा षटकार. तर 61 धावा आता फलकावरती लागल्या जात आहेत. यावेळी मात्र हाणामारी करायची होती, परंतु हाणामारी करता आली नाहीये, कारण सागर लदगेला ना दसरा ना दिवाळी अजूनपर्यंत एक सिंगलला मात्र मान द्यायला लागेल. षटकार चौकार बॅट बद्दल येत आहेत, अगदी रोहन सारखा फलंदाज आहे. परंतु पाहूया या इनिंगचा मात्र एक चेंडू बाकी असेल. फुलटॉस प्रतीचा चेंडू कलजत टेनिस क्रिकेट मध्ये फुलटॉस चेंडूला थारा नाहीये. यावेळी मात्र महत्वाचा षटकार इनिंग स्टोक मात्र खेळला जातो आहे. पहिला चेंडू फेस करत असताना चौकार आणि शेवटचा चेंडू फेस करत असताना षटकार, ही मात्र घरेलू मैदानावरची रोजची प्रॅक्टिस. धन्यवाद डीज. 57 धावा आपल्या फळीतनं आल्या सागर लदगे आणि अनिलच्या बॅट मधनं.
तर 68 धावींचा मात्र पल्ला गाठायचा, कारण चांगलेच बॅटिंग आहेत. अगदी जीवन आणि भाऊ राठोड बाळा धनवी पाहू शकता, चांगलीच बॅटिंग आहे यांच्याकडे. नेरल वॉरियर्स संघाकडे देखील विशू बोराडे देखील चांगला बॅट्समन पाहू शकता. तितकीच मात्र गोलंदाजी आहे सागर लदगेची आहे. तदनंतर मात्र बघायला गेला अनिलची गोलंदाजी, फारशी गोलंदाजी चांगली आहे, परंतु मायक्रोफोन वरती येतील आमच्या लाडके समालोचक मनीष मुंडे. धन्यवाद भावेश. 30 चेंडू विजयासाठी 68 धावसंख्येची गरज असेल. माझ्या समवेत कैलास वैखरे सुद्धा जोडले गेलेत, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असेल. श्री सिद्धिविनायक, सिद्धी इलेवन आणि नाईट रायडर्स हा संघ मात्र उपांत्य फेरीमध्ये जाऊन पोहोचला आहे. आणि त्यानंतर रमेश इलेवन संघ आणि त्यांच्या समवेत जो संघ खेळेल, या सामन्यामधून जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये सहभागी होईल. आणि त्यांची लढत मात्र रमेश इलेवन या संघासोबत होताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगली स्पर्धा येणार आहे. 30 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 68 धावसंख्येची गरज आहे. आणि या मालिकेतलं तिसरं अर्धषटक ज्याच्या नावावर गोठलं जात आहे तो म्हटला तर सागर. त्यांनी चांगली फेरी केली, त्यांनी तब्बल धावा जमवल्या, 52 धावसंख्या त्यांनी जमवली. आणि का दुसऱ्या अर्धशतकाचा जर विचार करायला गेलो, 21 चेंडूमध्ये तब्बल 63 धावसंख्येची बाहेर खेळत ज्ञानेश्वर याच्या माध्यमातून आपल्याला नाईट रायडर्स या संघातून खेळताना आपल्याला पाहायला मिळाली. भाधणवी सारखा एक मोठा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय वाकस संघाच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि श्री सिद्धी इलेवन विपक्ष नाईट रायडर्स या पुढील होणारा सामना होईल. मी विनंती करतोय की आपले दोन कर्णधार नाणेफेकीचे सभा कौल करण्यासाठी पाठवायचे आहेत. सुरेख फटका पाहायला मिळतो, पहिला चेंडू काव करणार रिझन मध्ये स्पेस केला जातोय, पण चेंडूवर मात्र एक धाव मिळतीय. धावसंख्येत एकने बदल केला जातोय. या एक धावसंख्येच्या समवेत धावपालकर मात्र धाव येऊन पोहोचले. श्री गणेश होतो एक या धावसंख्येकडे, एक धाव धावपालकर जोडली जाते. अडुसष्ट धावसंख्येची गरज असेल. सामन्याचा नियम आहे, सामना बरोबरीचा सुटलाच या स्पर्धेचा नियम आहे. दाडोफेकीच्या जोरावर सामना विजय केला जाईल. सामना बरोबरीचा सुटलाच तर पहिला गोलंदाज वापरला जातोय. स्क्रीन एंडकडून गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला. गावठण एंडकडून गोलंदाज तयार केला जातोय. भूषण भोईर हा गोलंदाज पाहायला मिळतोय, चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. नामवंत गोलंदाज आहे.
सूर्य फटका पाहायला मिळतोय, चांगला चंडूक पाहायला मिळतोय, एक धाव पूर्ण पडे केली जाते, यष्टरक्षक सूर्य कामगिरी करताना पाहायला मिळतोय, पण तितपत धावसंख्येत एक बदल केला जातोय, एक धावसंख्या धावपळकावर लागली जाते. खऱ्या अर्थाने या वाकस संघाच्या गोलंदाजाला निर्धार चेंडू फेकण्याची आवश्यकता खूप असेल, तेव्हा कमबॅक करणं मात्र गरजेचं असेल. भूषण गोलंदाज चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय, सुरेख चेंडू फेकले जात आहेत, या दोन चेंडूमध्ये दोन चेंडूमध्ये निर्धार एकेरी धाव पाहायला मिळाली आपल्याला. सुरेख फटका पाहायला मिळतो, कार्पेट लेवांचा सिलिमिट ऑन रिझन मध्ये अभ्यास हवे, व्हाइट इस्ट लॉन्ग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हलर होतो, चार धावांसाठी जातोय चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. सहा धावा धावपळकर लागले जात आहेत, चांगली फेरी पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजाचा थोडा रडप पद्धत तांत्रिक कारणामुळे गडबड आली जाते, पण हा फणी चेंडू मोजला जातोय, पण खऱ्या अर्थानं या चेंडूची मोजणी मात्र धापळकर खेळी जाणार नाही. अद्याप सहा धावा धापळकर लागले जातात, एक चेंडूचा विचार करायला गेलो तर दोन धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने, अशी सरासरी मात्र धापळकर मोजली जाते. सुरेख चेंडू पाहायला मिळतो, पुन्हा एकदा कार्पेट लेवलचा फटका पाहायला मिळतो, काउकरण डिझाईन मध्ये एक धाव पूर्ण केली जाते. एक धावसंख्येच्या समोर धापळकर मात्र धावीने पोचल्यात, सातच्या गाऱ्यामध्ये सात धावसंख्या धापळकर लागली जाते. मंगेश वैखरे आणि अनंत दलवे यांचा एक वाकस संघ पाहायला मिळतोय, तर त्यांच्या समवेत खेळणारा नेरळ वॉरियर्स विनायक बेडकर यांचा हा नेरळ संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोनही चांगले फ्रँचाईज पाहायला मिळतात, मैत्रीपूर्वक फ्रँचाईज लढत सुद्धा मैदानावरती पाहायला मिळेल, आणि चांगले चांगले नामवंत फलंदाज आहेत दोनही संघांमध्ये. सुरेख चेंडू अक्रॉस लाईनचा फटका पाहायला मिळतो, कव्हर रिझन मध्ये चेंडूला ढकलला जातो, मिस थ्रो होतोय, पण तितपत केलेली ही एक धावपूर्ण धावसंख्येत एकने बदल केला जातो. या एक धावसंख्येच्या अंतर्गत धावपळकर मध्ये धावी पोचल्यात, आठच्या घरामध्ये आठ धावसंख्या धावपळकर लागली जाते. अद्याप या भूषणने चेंडूचे फेके केले पाच, उर्वरित एक चेंडू या षटकातला शिल्लक आहे, आणि धावपळकर धावी पोचल्यात. आठच्या घरामध्ये बाला धडवी मैदानावरती पाहायला मिळतो, ज्यांच्या माध्यमातून एक दोन सिंगल धाव आणि एक चौकारांचा खेळ मात्र त्यांच्या माध्यमातून केलं, म्हटलं तर वैयक्तिक सहा धावसंख्येवर आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. सुरेख फटका उपांत फेरी, चेंडू बॅकवर्ड रिझन मधून लँड होतोय, पंचांचा इशारा षटकार. धन्यवाद डीजे मास्टर बी श्री स्थिती इलेवन आणि तसे श्री नाईट रायडर्स या दोन संघाच्या संघटनाकडे विनंती करतोय की आपण नाणेफेकीच्या कौलासाठी यायचं आहे. पहिले षटक संपले, या पहिल्या षटकाच्या अंती धावपळकर धावाईने पोहोचल्या तब्बल 14 घरामध्ये 14 धावा धावपळकर लागल्या जात आहेत. चांगली लढत मैदानावरती पाहायला मिळते, एकंत उपांत्य फेरीची लढत या मैदानावरती रंगताना पाहायला मिळते. 14 धावा धावपळकर लागल्या जात आहेत. वाकस विपक्ष चेडमन वाकस विपक्ष नाईट रायडर्स नेरळ वॉरियर्स हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. एकीकडे विनायक वेडकरचा संघ आहे, तर दुसरीकडे आपल्या मंगेश वैखरे यांचा संघ पाहायला मिळतोय. मैत्रीपूर्वक लढत आहे त्यांची सुद्धा, चांगली लढत मात्र या क्रिकेटच्या मैदानावरती क्रिकेटसाठी खेळली जाते त्यांच्या माध्यमातून. धावपळ 14 घरामध्ये जाऊन पोहोचलं, वैयक्तिक पहिलं संघी कोठ्यातलं दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज किरण शेळके. किरण शेळके हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय, चांगला गोलंदाज आहे हा. त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून चांगली गोलंदाजीची भूमिका सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार, चांगली उपांत्य लढत उपांत्य फेरी सुद्धा या मैदानावरती आपल्याला खेळणारा पाहायला मिळतं. किरण शेळके दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज वापरला जातोय. मी विनंती करतो जी आरशी फलंदाजाच्या खऱ्या अर्थाने डोळ्यावर येते ती आरशी थोडीशी झाकायची आहे. 68 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे नेरळ वॉरियर संघाला. विनायक बेडकरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर बाळा आणि भरत ही सलामीची जोडी मैदानावरती पाहायला मिळते. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय, पंचांचा इशारा स्वैर चेंडूचा येतो, एक अतिरिक्त धाव धावपळकर जोडली जाईल. 15
15 धावा धावफलका जोडल्या जात आहेत. किरण शेळके दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. पीटूचं षटक फेकलं जात आहे या षटकामध्ये. दोन क्षेत्ररक्षक आपल्याला बाहेर पाहायला मिळतात. एक व्हाईडिश लॉंगअप रिझनमध्ये तैनात केलं गेलं आहे, नंतर बॅकवर्ड रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलं गेलं आहे आणि व्हाईडिश लॉंगअप रिझनमध्ये सुरेख फटका पाहायला मिळतो. व्हाईडिश लॉंगअप रिझन पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षण मात्र तिथं ताकदीचं पाहायला मिळतं. चौकार अडवण्याचा प्रयत्न केला पण एक धाव मात्र वाचू शकला नाही. पण धावसंख्येत इकडे बदल केला जातोय. 16 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. एकही विकेटचं पतन अजून धावफलकावर लागले जात नाही. बाळा धडवी यांच्यासारखा मोठा फलंदाज या मैदानावरती अजूनही तव टोकू नये. 45+ फलंदाज आहेत मित्रांनो. बाळा धडवी खऱ्या त्यांनी क्रिकेटचा उगम त्यांनी कर्जत तालुक्यामध्ये प्रथमतः केला गेला. त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा कर्जत प्रीमियम लीगमध्ये त्यांनी सुद्धा चांगली खेळी केली आणि आज या KPL लॉर्ड्समध्ये आमदार चषकामध्ये त्यांची हजेरी आपल्याला पाहायला मिळते. नेरल वॉरियर संघाकडून खेळताना आणि त्यांच्या समवेत आणि प्रतिस्पर्धेमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जय हनुमंत वाकस संघ पाहायला मिळतोय. मंगेश वैखर यांचा संघ चांगली खेळ करताना पाहायला मिळतोय आपल्याला. सुरेख फटका पाहायला मिळतोय. चेंडू पुन्हा एकदा व्हाईडिश लॉंगन रिझनमध्ये जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. तितपत केलेली ही एक धाव. धावसंख्येत एक बदल केला जातोय. 17 धावा धावफळकर लागल्या जात आहेत. या गोलंदाजाने तब्बल चेंडूंची फेकी केली 3 आणि त्यातले मात्र धावा दोन तीन चेंडू फेकले आणि त्याच्यातले दोन चेंडू मात्र मोजणीमध्ये आले आहेत. कारण की ते पहिला चेंडू जो फेकला तो खऱ्या अर्थाने त्याने स्वैरी चेंडू फेकला घेतोय. आता मात्र फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला. भरत फलंदाज आहे. गोलंदाजी मारकूर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. करण शेळके हा गोलंदाज आहे. पंचांच्या उजव्या श्रेणी पुन्हा एकदा तयार. त्याच्यासमोर फलंदाज भरत. सुरेख फटका पडण्याच्या एकदा व्हाईडिश लॉंगऑफ रिझनमध्ये चेंडू तैनात केला जातो आहे. एकदा पूर्ण केली जाते. एक धावसंख्येच्या संभव आहेत. धावफळकर मात्र धावा येऊन पोचल्यात. 18 घरामध्ये 18 धावसंख्या धावफळकावर लागली जाते. फलंदाजी करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतो. नेरल वॉरियर्स आणि त्याच्या संभवित खेळणारा संघ आहे वाकस संघ पाहायला मिळतोय. जय हनुमान वाकस संघ आणि एकीकडे नेरल वॉरियर्स हा संघ खेळताना पाहतात. दोन्ही फ्रँचायझी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. त्यांचंसुद्धा स्पर्धेच्या अंतर्गत स्वागत आहे. पुन्हा एकदा बा धडवी अखूट टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडू टॅप केला जातोय. चेंडूकाली क्षेत्ररक्षक घेतोय पण तितपत पूर्ण केलेली ही एक धाव. धावसंख्येत एक बदल दिली जातोय. 19 धावा धावफळकावर लागल्या जात आहेत. दुसरं षटक किरण शेळकेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. स्ट्राईक रोटेट केली जाते या चेंडूवर. या स्ट्राईक रोटेट केल्यानंतर एक धावसंख्येने समांतरण 19 धावा धावफळकावर लागली जाते. पुन्हा एकदा भरत स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतो. गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला. किरण शेळके हा गोलंदाज आहे. खऱ्या अर्थाने या गोलंदाजाला चांगली किमया करावी लागणार. एखाद दोन विकेट जरी घ्यावे लागणार नेरल वॉरियर संघाला आणि नेरल वॉरियर संघाला सुद्धा प्रतिस्पर्धेवर चांगले हल्ले चढवावे लागणार. खऱ्या अर्थाने चेंडू चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळतो. पंचांकडे स्वैरी चेंडूची दाद मागितली जाते या फलंदाजाच्या माध्यमातून. भरत हा फलंदाज आहे. पंचांकडे दाद मागतोय. प्रतितपत आलेला हा निर्जर चेंडू. खऱ्या अर्थाने 19 धावा धावफळका लागतायत. आणि हा निर्धार चेंडू फेकला जातोय खऱ्या अर्थानं गोलंदाजाच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातो. क्षेत्ररक्षक चेंडूची अडवणी करतो. खाऊकर्ण रिझर्वमध्ये चांगले क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धाव्याला प्रयत्न होतोय का? दुसऱ्या धाव्याला मात्र प्रयत्न केला जात नाही. 20 धावा खऱ्या अर्थानं या गोलंदाजाने केलाच. कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की या गोलंदाजानं फक्त धावा खर्च केल्या. 6 धावा खर्च केल्या 6 चेंडूंच्या अंतर्गत. नक्की या गोलंदाजाचं खऱ्या अर्थानं स्वागत करणं गरजेचं असेल. आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात होण्याआधी आपण जाऊया आपले लाडके डीजे मास्टर रॉडी यांच्या माध्यमात. धन्यवाद डीजे मास्टर. ओ टू कंटिन्यू डीजे. खेलाड़ू
रूपक अध्यक्ष तंदी खेलाडू न दे तो कार्य कर्तव्य दक्ष सागर खेल के कर दस तालुका युवक धन्यवाद जय मास्टर धावळकर तब्बल धावा येऊन पोहोचल्यात वीजच्या घरामध्ये वीज जावा धावळकावा लागल्या जात आहेत मी श्री सिद्धी इलेव्हन संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय की आपण दंडपिकीच्या कलोसाठी यायचं आणि श्री नाट रायडर्स या संघाच्या कर्णधाराला वृद्ध विनंती करतोय की आपण दंडपिकीच्या कलोसाठी यायचंय तुम्हाला शेवटचा पुकार असेल वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातलं दुसरं षटक या गोलंदाजाच्या माध्यमातून हाताळण्यात येतोय गोलंदाज सुरेख चेंडू पाहायला मिळतो कार्पेट लेवलच्या सहाय्याने हा चेंडू हाताळला जातो या कार्पेट लेवलच्या सहाय्याने चेंडू मात्र हाताळल्यानंतर धावळकर मात्र धावगिरी पोचल्या तब्बल 21-21 धावसंख्या धावळकर लागली जाते खऱ्या अर्थानं हा आकडा सुद्धा आपल्या अशुभ थोडा मांडला जा शुभ आकडा मांडला जातो शुभ आकडा मांडला जातोय तद्नंतर आलेली ही उपांत फेरी आणि उपांत फेरीतली लढत या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय सुरेख फटका पाहायला मिळतो गल्लीमध्ये ढकललेला हा चेंडू एक धाव पूर्णपणे केली जाते धावसंख्येत एकने बदल केला जातो या एक धावसंख्येच्या संभाव्यात आणि धावपळकर मात्र धावगिरी पोचल्या तब्बल 22 घरामध्ये 22 धावा धावपळकावर लागल्या जात आहेत मी अनंत दळवीरने विनंती करतोय या दोन संघादरम्यानच्या नाणूफेकीचं कौल करायचं आहे नक्कीच विकेटचं पतन सुद्धा लागलं जात आहे आता मात्र एक विकेट लागली जाते भाला धडवी सारखा फलंदाज मैदानामध्ये अजूनही मित्रांनो आणि भरत फलंदाज मैदानामध्ये तर रावणा होतोय फलंदाज मात्र बाद ओटू डीजे धन्यवाद डीजे मास्टर एक विकेटचं पतड खऱ्या अर्थानं सुरेख चेंडू पाहायला मिळतोय सिंगल मध्ये कन्वर्ट केला जातो या चेंडूला धावसंख्येत एकने बदल केला जातो या एक धावसंख्येने पात्र धावफळक बदलतं पाहायला मिळतोय या एक धावसंख्येच्या अंतर्गत धावफळका धावून पोहोचल्यात पुन्हा एकदा 23 घरामध्ये 23 धावसंख्या धावपळकावर लागली जाते श्वासात ध्यासात आहेत आमच्या रक्तात नसा नसात धन्यवाद डीजे मास्टर धन्यवाद धावपळकर मात्र या साधव संख्येच्या समवेत धावायून पोहोचल्यात 29 घरामध्ये 29 धावसंख्या धावपळकर लागली जाते तिसरं षटक प्रगती पथावर खऱ्या अर्थानं पाचव्या चेंडूवर या फलंदाज दिनेशने चढवलेला मोठा प्रहार आणि उत्तुंग फटका आणि त्यानंतर आलेला कमबॅक अंधाधुंदी फटका मारण्याचा प्रयत्न करतोय कही पे निगाया और कही पे निशाणा चेंडू निर्धार पद्धतीचा तिसरं षटक सुद्धा संपलं जातं तिसऱ्या षटकाच्या अंतर्गत धावपळकर धावायून पोहोचल्यात 29 या गोलंदाजाने 9 धावा खर्च केल्या जात आहेत 29 धावा आणि चौथ्या षटकाला सुरुवात होण्याआधी जाऊया आपण डीजे मास्टरकडे पंच आपण
सामन्याला सुरुवात करायची आहे. अन्यथा आपल्याला जो क्वार्टर फायनलचा सामना असेल तो का कमीत कमी षटकांचा खेळला जाईल. आणि त्यानंतर आम्ही वालुलीगावचे राजेश मोडक यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. राजेश मोडक यांना विनंती करतोय आणि त्यानंतर देवा भोईर यांना सुद्धा विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. सुरेख फटका पाहायला मिळतो. कव्हर रिझन मधून लँड केला जातोय पण चेंडू मात्र थांबला जात नाही. चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे जातोय. चार धावांसाठी आलेला चौकार. पहिल्या षटकामध्ये पिवनच्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर आलेला कमबॅक पाहायला मिळाला आपल्याला किरण या गोलंदाजाचा. सुरेख चेंडू पाहायला मिळतो. बाराचका चेंडू आंबेमध्ये पाहायला मिळतो. बाळा दडवी ऑन द फायर चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे. 7 धावांसाठी षटकार. बदल केला जातोय. धावपळकर तब्बल 10 येऊन पोहोचल्यात 39 घरामध्ये. नक्कीच या गोलंदाजासाठी पारितोषिक येतोय. कैलास वैखरी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असेल. चांगला फटका पाहायला मिळतोय. सिंगल मध्ये गडबड केला जातोय पण दोन क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावले जात आहेत. एक धाव पुरता दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दोन धावा पूर्ण केले जात आहेत. धावसंख्येत बदल केला जातो. या दोन धावसंख्येच्या अंतर्गत धावपळका धावून पोहोचल्यात 41 घरामध्ये. खऱ्या अर्थानं गोलंदाजासाठी सुद्धा पारितोषिक येतोय. दोन्ही विकेटला 200 रुपयांचं पारितोषिक आणि विकेट अट्रिकला खऱ्या अर्थानं 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे. कैलास वैखरे आमचे वाकस गावचे आहेत. त्यांच्या माध्यमातून बक्षीस सुद्धा लागली जात आहेत. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. नशिबाचा कौल आपल्याला पाहायला मिळतो. ही नशिबाची साथ त्याला कोड करेल बाद. एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्येत बदल केला जातो. या एक धावसंख्येच्या अंतर्गत धावा येऊन पोहोचल्यात 42 घरामध्ये. नक्कीच विकेटसाठी 200 रुपयांचा पारितोषिक कैलास वैखरे यांच्या माध्यमातून गोलंदाजासाठी येतोय. सुवर्ण संधी असेल गोलंदाजाला. ऐकते का तब्बल 3 विकेटसाठी 500 रुपयांचा पारितोषिक येतोय गोलंदाज. सुरेख चेंडू पाहायला मिळतो. बराच काल चेंडू हवेमध्ये. कैलास वैखरे यांच्या एटीएमचं 200 रुपयांचं पारितोषिक कमी. आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय. नेरल वॉरियर्स फलंदाजचं नाव जीवन फलंदाज आहे. त्यानंतर बाळधनबी पाहायला मिळतात. गोलंदाजासाठी पुण्यश्री एकदा पारितोषिक येते. कैलास वैखरे यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं पारितोषिक असेल या गोल्डन विकेटला. सुरेख फटका पाहायला मिळतो. बराच काल चेंडू आंब्यामध्ये. 200 रुपयांचं पारितोषिक कमी.
दोन विकेटचं पतन भरत आडी बाळादादा यांच्या विकेटचं पतन लागलं जातं. खऱ्या अर्थानं बाळा धडवी यांनी दोन विकेटचं पतन लागलं जातं भरत आणि बाला धडवी यांच्या माध्यमातून. आता खऱ्या अर्थानं एटीएम बंद केलं जात आहे. खऱ्या अर्थानं ही गोल्डन विकेटसाठी 200 रुपयांचं पारितोषिक आमच्या कैलास वेखर यांच्या माध्यमातून लागलं होतं. गोलंदाज पाहायला मिळतोय. सूर्य एक फटका पाहायला मिळतो. बराच काळ चेंडू हवामध्ये, तो क्षेत्ररक्षक त्याच रिझन मधली झेल. फलंदाज बाद धनावडे हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. नंतर त्याच्यासमोर खेळणारा गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला. निनाद गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. धापळकरचा विचार केला, धापळकर धावीन पोचल्या तब्बल 42 घरामध्ये 42 धावसंख्या धापळकर लागली जाते. सुरेख चेंडू पाहायला मिळतो आपल्याला इथे. पाचवं षटक सुद्धा प्रगतीपथावर लागलं जात आहे. 4 चेंडू 25 धावसंख्येची गरज आपल्याला पाहायला मिळते. अतुल धनावडे हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो, जो अकोल्यामध्ये बिलॉंग करताना आपल्याला पाहायला मिळतो. तोच फलंदाज आता मैदानावरती चांगली खेळी करताना पाहायला मिळतो. उपांत्य लढत विजय षटक फेकतोय का, विजयी फलंदाजी करतोय. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. अंगावरून खेळणारा हा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. तितपत केलेली एक धाव, धावसंख्येत मात्र बदल केला जातोय. या एक धावसंख्येने धावफळक मात्र बदलला जात आहे. धावफळकावर धाव येऊन पोचल्यात 44 घरामध्ये. समीकरण बदललं. आता चेंडू शिल्लक आहेत 3 आणि विजयासाठी धावसंख्येची गरज असेल 24. बराच काळ चेंडू हवामध्ये, कव्हर रिझन मध्ये, मैदानामध्ये काय घडलं. द बॅक टू द बॉलर फलंदाज बाद. धापळकर धाव येऊन पोचल्यात. अद्याप 44 घरामध्ये निरसन 11 धापळकर लागले जात आहे. मैदानामध्ये औपचारिकता बाकी आपल्याला पाहायला मिळते. सुरेख गोलंदाज आहे. तद्नंतर ताकदीचा फटका पाहायला मिळते. काउकरना रिझन मध्ये चेंडू येतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, पण चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे जातोय. चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. डेड बॉल. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय आतापत्र मैदानामध्ये. आणि या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं औपचारिकता बाकी पाहायला मिळते. एक धावीमुळे मात्र संतुष्ट राहायला पाहिजे. सुरेख फटका पाहायला मिळतो. अंदाधुंदी फटका. पण या चेंडूवर काय घडलं, मैदानामध्ये काय घडलं, तर जय हनुमान वाकस संघ विजयी झाला. विजयी झालेल्या संघाचे अभिनंदन, पराभूत झालेल्या संघाचे गुडगुड कौतुक. आणि या पुढील होणारा सामना सिद्धी इलेवन विरोधात श्री नाईट रायडर्स. दोन्ही संघांचं खरं तर आणि सागरसाठी मंगेश वैखर यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे. आणि अर्धशतक ठोकलं म्हणून. आणि तद्नंतर बाळा धडवी यांच्या विकेटसाठी 200 रुपयांचं पारितोषिक.